मंडळी, मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे MCA अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता संजय नाईक विरुद्ध अजिंक्य नाईक अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस होता आणि अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याआधी तिसरे उमेदवार भूषण पाटील यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे विद्यमान उपाध्यक्ष संजय नाईक आणि विद्यमान सचिव अजिंक्य नाईक यांच्यामध्ये MCA अध्यक्षपदासाठी चुरशीची लढत होणार हे स्पष्ट झालं. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांचे निकटवर्तीय म्हणून संजय नाईक यांची मुंबईच्या किंबहुना मुंबई क्रिकेटच्या राजकारणात ओळख आहे, तर अजिंक्य नाईक हे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचे बंधू पंकज ठाकूर यांचे जावई आहेत. अजिंक्य नाईक यांचे महायुती आणि महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांशी वैयक्तिक संबंधही आहेत, त्यामुळे या नेत्यांनी MCAतल्या मतदारांकडे त्यांच्यासाठी शब्द टाकायलाही सुरुवात केल्याचं समजतं. आणि आता या पार्श्वभूमीवर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला चांगलाच राजकीय रंग चढणार हे निश्चित. आपण पाहूयात MCA अध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजिंक्य नाईक यांच्याशी आमचा प्रतिनिधी गणेश ठाकूरनं साधलेला संवाद. उमेदवार अजिंक्य नाईक आहे सर, कशा प्रकारची तयारी आहे काय सांगा? तयारी म्हणजे आमची तयारी इलेक्शन साठी चालू असते, कारण आम्ही दिवसातले 5-7 तास तरी क्रिकेट साठी काम करत असतो. आता तुम्ही पत्रकार परिषद सांगितलं की हे निवडणूक दुःखाची आहे, काळे यांचं निधन झालेलं आहे, त्यानंतर ही निवडणूक आहे, किती महत्वाची असणार? आज आमच्यातला आमचा लीडर, ऍडमिनिस्ट्रेटर, आमचे मित्र, क्रिकेट पॅशनेट, म्हणजे तुम्ही जे क्रिकेट रिलेटेड त्यांना सांगू शकता डिसिजन मेकिंग मध्ये फर्म असे अमोलजी होते. आज ही घटना घडली फार दुःखदायक आहे. संजय नाईक आणि तुमची अशी लढत असणार आहे, त्यामध्ये तुमचं नाव जास्त चर्चेत आहे माध्यमांसमोर, काय सांगू? नाही, चर्चा फक्त एकच आहे की क्रिकेट साठी मी काम करतोय, ही निवडणूक मेरिटवर होईल असं मला वाटतं. माझं पर्सनल व्यवसाय आणि क्रिकेट साठी जातो. माझ्याशी बातचीत व्हिडिओ जर्नलिस्ट उत्तम सर, हितेश पांचाळ, ABP माझा, ठाणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.